एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। दूध उत्पादक संघाच्या एका बडतर्फ कर्मचाऱ्याने हा आरोप केलेला आहे। अजून दूध उत्पादक संघाची भरतीच झालेली नाही आहे, अजून जाहिरातच निघालेली आहे। आणि दूध उत्पादक संघाची भरती ही ऑनलाईन पद्धतीने आहे। ऑनलाईन पद्धतीमध्ये कुणाला काही गडबड करता येत असेल तर त्यांना मला मार्गदर्शन करावं की याच्यामध्ये अशी गडबड करता येईल। ऑनलाईन पद्धतीच्या आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 250 जागा आत्ता भरल्या ऑनलाईन पद्धतीने, कुठलीही तक्रार त्यामध्ये आलेली नाही। दूध उत्पादक संघाची भरती त्या धर्तीवर होईल आणि दूध उत्पादक संघामध्ये गेले 5-10 वर्षापासून जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं सामावून घ्यावं असं संचालक मंडळाचं धोरण आहे। त्यामुळे स्वाभाविकता तिथं ज्यांनी ज्यांनी कामं केली आहेत त्यांच्या अनुभवाच्या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी जे 30 मार्क ठेवलेले आहेत त्यापैकी 20 मार्क त्यांना देता येतील आणि 10 मार्क कागदपत्रांचे आहे। पण त्यासाठी ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होणं गरजेचं आहे। त्यास पास झाला तरच घेता येईल, अन्यथा घेता येणार नाही। जी 63 कर्मचाऱ्यांची यादी ह्याने दाखवली, ते 63 कर्मचारी तर तिथं कामच करतायत ना, आणि त्या काम करणाऱ्यांमधूनच घेणार आहे काही लोक। म्हणजे प्राधान्यानं जे पास होतील ते घेतील, अन्य लोक जे पास होतील त्यांना मेरिटवर घेणारच आहे त्या ठिकाणी। आणि त्यामुळे अजून एक कुठलीच प्रक्रिया नसताना करोडोचा भ्रष्टाचार आहे, काहीच नाही भ्रष्टाचार। ही जी प्रक्रिया सुरू आहे ते शासनाच्या परवानगीने सुरू आहे, राज्य सरकारकडून याची परवानगी घेण्यात आलेली आहे। आणि कोणत्याही संस्थेला शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घेण्याचे अधिकार आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे, पण जिल्हा मध्यवर्ती बँकेत कशी नोकर भरती झाली? या ठिकाणी मागासवर्गीयांच्या अनुशेषाच्या संदर्भामध्ये जागा खाली ठेवल्या आहे, पण त्यासाठी 34 जागा का काही जागा रिक्त ठेवलेल्या आहे। आणि कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर मागासवर्गीय त्या ठिकाणी भरले जातील, परंतु सहकारी संस्थांमध्ये कुठेही मागासवर्गीयांचा या ठिकाणी रिझर्वेशन्स ठेवलेले नाही, महाराष्ट्रातील ठेवलेले नाही। तरीही मागासवर्गीयांच्या जागा त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कुणाला पैसे द्यायचे असतील, कुणाला घ्यायचे असतील, व्यवहार कोणी पैसे मागत असतील तर त्यांनी सरळ सरळ पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करावा। कुणालाही या ठिकाणी आर्थिक व्यवहार करू नये असं माझं आव्हान आहे। कुणी पैसे घेताना मागताना दिसला तर त्याला अधिकार आहे की त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जावं, त्याला पकडून द्यावं। पण या ठिकाणी जिल्हा दूध उत्पादक संघाचे जे अनुभवी कर्मचारी आहेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे अशी भूमिका संचालक मंडळाची आहे, आणि त्यामुळे त्याच्यामधले लोक घेतले जातील हे स्वाभाविक आहे।